शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी विक्री सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन उभारण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाकडून इशारा. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळं 4 सप्टेंबरपासून बाजार समितीनं खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे बेमुदत बंद ठेवण्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी तालुक्यातील अनेक वित्तीय संस्था, सहकारी संस्था, बँका आदी ठिकाणी अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित आढळले, परंतु त्यांनी कामकाज बंद केल्याचं उदाहरण दिसलं नाही. या पार्श्वभूमीवर आपण बाजार समितीने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांवर प्रचंड अन्यायकारक असल्याचं निदर्शनास आणून दिले. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे, त्यामुळे साठवलेला माल मिळेल त्या भावात देण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा शेतकरी नैराश्य, वैफल्य, आत्महत्यासारख्या अनिष्ट घटनातून बदलू शकते. लवकरच बाजार समितीचे सर्व व्यवहार सुरू करावे, अन्यथा शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन उभारलं जाईल व त्यांच्या परिणामाची सर्व जबाबदारी बाजार समितीचे असेल, अशा इशाराचं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आलंय. निवेदन देताना ईश्वर बोरसे, मुकेश पाटील, प्रमोद बडगुजर, संदीप कोळी, नितीन जाधव, महेंद्र पाटील, किशोर बोरसे, नाना माळी, मनोज राजपूत, निलेश कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी भैया साहेब कोळी सह ए व्ही बिमाजा, शिरपूर. बरं बरं.